अनंत कळसे सर, नमस्कार, मी हर्षदा बोलते आहे, या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, जे आता विधानसभा अध्यक्षांना एक म्हणजे नोटीस दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं, आणि त्यांना त्यांचं उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे, तर तो जो 2 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा 2 आठवड्यांचा जो अवधी दिलेला आहे आणि ही नोटीस विधानसभा अध्यक्षांना बजावण्यात आलेली आहे, त्याचा अर्थ काय निघतो? नाही, त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला अध्यक्षांच काय म्हणणं आहे ते ऐकावं लागेल या मुद्द्यावर, आणि अध्यक्ष त्या संदर्भात एफिडेव्हिट करतील सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि त्यांना एक्झॅक्टली 2 आठवड्यामध्ये त्याच डिसिजन, त्याच कालावधी किती किंवा त्याची प्रोग्रेस किती, प्रगती काय, जे डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे या संदर्भातलं सर्व उत्तर सादर करावं लागेल. एवढाच त्याचा अर्थ आहे, बाकी दुसरं काय. ओके, आज सर तुम्ही म्हटलं पण तरी सुद्धा अधिक सविस्तरपणे सांगा की अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांना जेव्हा उत्तर देण्याची वेळ येते अशा म्हणजे एकंदरीत त्यांच्या निर्णयाच्या अनुषंगानं किंवा केलेल्या कृतीच्या अनुषंगानं, तेव्हा कुठले कुठले मुद्दे हे त्यांना असे एफिडेव्हिट मध्ये म्हणावे लागतात आणि कशा पद्धतीनं ते एफिडेव्हिट असतं? त्याचबरोबर आता ही नोट यामध्ये ओरिजिनल जे पिटिशन आहे जे सादर केलेलं आहे त्याची प्रत अध्यक्षांना पाठवली जाते, आणि त्या ओरिजिनल पिटिशनच्या संदर्भात जे जे मुद्दे त्या पिटिशन मध्ये उपस्थित केलेले आहेत की जो कालावधी वगैरे काय जो मागितलेला आहे त्या संदर्भात त्यांना पॅरानिहाय जे ऍफिडेव्हिट असतं तसं पॅरानिहाय सादर करावं लागतं माननीय अध्यक्षांना, आणि ते रुटीन प्रोसिजर आहे. त्यामध्ये काही असं विशेष असं काही नाही, त्याला ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेण्यात येतो, आणि ऍडव्होकेट जनरल हे राज्याचे मुख्य न्यायिक अधिकारी असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार ते ऍफिडेव्हिट सादर केलं जातं. सर, आणखीन एक मुद्दा आहे, दरम्यानच्या काळामध्ये अधिवेशन आहे, तर अधिवेशनामध्ये काही गोष्टींची बंधनं असतात जशी आमदारांना, तर विधानसभा अध्यक्षांच्या अनुषंगाने अशी काही बंधनं असतात का? किंवा लीगल काम आहे, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित काम आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये त्याचं बंधन वगैरे त्यांच्यावर असं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्टिव्ह दिल्याप्रमाणे 2 आठवड्याच्या आत निश्चितच माननीय अध्यक्षांकडून उत्तर सबमिट केलं जाईल किंवा मग मुदत मागून घेतली जाईल, यापैकी 2 पैकी 1 कारवाई केली जाईल. आणखीन एक सर, की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे निर्णय घेऊ शकतात विधानसभा अध्यक्ष, तर जर त्यांनी निर्णय घेतला तर मग हे एफिडेव्हिट देण्याच्या अनुषंगाने काही बदल केले जातात का किंवा काही बदल करावे लागतात का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर पद्धतीनं जेव्हा हे एफिडेव्हिट सुप्रीम कोर्टाला सादर केलं जातं तेव्हा कशा पद्धतीनं केलं जातं, म्हणजे सुप्रीम कोर्टाला जे उत्तर द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं? कसं मॅडम, एफिडेव्हिट देण्याचं एक प्रोफॉर्मा आहे आणि ही रुटीन प्रोसिजर आहे हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट फाईल करण्याची, आणि ही लीगल प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये कुठलं काही वेगळं असं काही करावं लागत नाही. आणि त्या प्रोफॉर्मामध्ये एफिडेव्हिट पॅरानिया त्याचे कॉमेंट अध्यक्षांना सादर करावे लागतात, आणि ते अध्यक्ष त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत ते एफिडेव्हिट देतील किंवा त्या संदर्भातली प्रक्रिया माननीय ऍडव्होकेट जनरलच्या सल्ल्यानुसार ती ठरवली जाईल. ओके, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सरांनी सांगितलेलं आहे की जी पिटिशन आहे ती मागवून आणि त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही माहिती